जे काही हवंय ते झी फाय ऍपवर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आल्यापासून नुसती त्या सरंजामेच्या नावाची आरती ओवाळतीयेस तू. अगं त्यांनाही हेच हवं असतं. तू अशी फसलीस ना तशीच ईशा पण फसली आहे आणि यापुढेही फसणार आहे. तुझ्या घरी येऊन आनंद साजरा करायला मलाही आवडलं असतं, पण आता तुझ्या घरचं वातावरण फारसं बरं नाही आहे, त्यामुळे तू हा केक घेऊन जा आणि आई वडिलांबरोबर क्रिसमस सेलिब्रेट कर. तुम्हीच म्हणाला होतात ना की प्रेमापेक्षाही महत्वाचा असतो तो त्याग. आज मला तो त्यागच करावा लागणार. आजपासून आपलं नातं संपलंय सर. काहीही झालं तरी मी विक्रांत सरांना भेटणार नाहीये. आता काय करता तुम्ही? बदला कुठे? इथेच. इथे? हो. इज दिस युअर चेंजिंग रूम? काय? हो हो. म्हणजे तुमच्याकडे दुसरी कुठली रूम बेडरूम नाहीये? तुम्ही आत आलात ना तेव्हा नजरेने जेवढं पाहिलं तेवढीच आमची खोली. त्या छोट्या स्पेस मध्ये कसं काय तुम्ही सर्व्हाइव्ह करता? इतक्या छोट्या जागेत तुम्ही राहता कसे असं मला म्हणायचं होतं. अहो मोठ्या जागेत राहायची सवयच नाही आहे मला. रिअली? रिअली. ईशा देपान रुपाली पदर. हा ईशा सावकाश एक कर. केअरफुल. ओके. क्रॅप, काय हॉरिबल टॉयलेट आहे. साई तसंच असतं. नो बट आय डोंट अंडरस्टँड, निमकरांनी त्यांचं टॉयलेट असं बाहेर का बनवलंय? साई तसंच असतं. ओ यू मीन तुमचं पण असं बाहेर आहे असंच? नाही हेच टॉयलेट आमचं पण आहे. हा म्हणजे अख्ख्या चाळीचं कॉमन टॉयलेट आहे ना हे. क्रॅप. आता कशाला कुठले? नाही ते आपल्या दोघांना म्हणतात जरा बाजूला व्हावं, त्यांना जायला जागा हवी. या का या. हे तुम्हाला कसं कळलं? चाळी तसंच असतं. क्रॅप. अरे या जयदीप राव आले. रुपाली अगं सर्वताण. हो आलेच. या सर्वत. अरे वा वेलकम ड्रिंक. हो. अरे हो ही रुपाली बरं का, आमच्या ईशाची अगदी बालपणापासूनची मैत्रीण. आणि हे बिपिन राव रुपालीचे बंधू. अगदी आमच्या घरातलेच असं समजा ना. अगदी. जेंडे इंट्रोडक्शन सेशन संपतच नाहीये. तुम्ही बोलायला सुरुवात करा की. मी काय बोललो? तुम्हीच बोला ना. बोला. ओके. आय थिंक वी आर डन विथ ऑल द वेलकम ड्रिंक्स. शुड वी स्टार्ट टॉकिंग नाउ? मायराजी मराठीतून बोला प्लीज. आय एम सो सॉरी. आय थिंक आपलं सगळं आता झालेलं आहे, सो आपण बोलणी करायला सुरुवात करूया ना. सो दीज आर द थ्री ऑप्शन्स जे मी शॉर्टलिस्ट केलेले आहेत, जिकडे हळद मेहंदी आणि संगीत हे सेरेमनीज होऊ शकतात. आपण तुझं लग्न आयफेल टॉवर मध्ये आणि रिसेप्शन इटलीला पिसाच्या झुकत्या मनोरथ करूया. आय थिंक इटली इज बेस्ट. आम्ही हॉल बघून ठेवला होता, ते बेडेकर चाळीतला एसी हॉल आहे. एक मिनिट एक मिनिट. तुम्हाला ह्यातलं कुठलं लोकेशन आवडलंय? मला असं वाटतं की लग्नामध्ये सगळे महाराष्ट्रीयन विधी होणार आहेत, त्यामुळे लोकेशन सुद्धा महाराष्ट्रातलं असलं पाहिजे. जेवढं मला कळतं त्यावरून मला तर नाही वाटत की ते तुम्हाला कधी दगा देईल. पण आमच्या डोळ्यासमोर बोललाय तू. मला तर वाटतंय कुठे तर पाणी मुरतंय. तिनं तिच्या प्लॅननुसार तुम्हाला लाईट बिल भरायला लावलं हे पण मला माहित होतं. तुम्हाला घराबाहेर काढायचा प्लॅन आहे तिचा. आता कुठं लिंक लागायला लागलं बघ माझ्या. कमीन. एल एंट्रा चला.
लई काम बाकी आहे. तुला माझ्याबद्दल त्या फरीला सगळं सत्य सांगावं लागेल. या बाया हिरे, ते राक्षस तुला मी सोडणार नाही. मला मी जैसे ही शेरा को सच समझ आएगा वो तुरंत तुम्हारी जान ले लेगा. खुद नाना साहेबांनी आम्हास माफीचा साक्षीदार बनविला आहे. मिस्टरांशी सतत भांडत असतात. रॉंग, चुकीच आहे. बरोबर आहे. नाही नाही, चुकीच आहे. आता वहिनी सांगतील त्यांनी कसलं चित्र काढलंय. हा वहिनी सांगा. डुक्कर. सगळे आले आणि चहा पिऊन गेले. असा कसा पडला कोणीच विचारे ना. असा कसा वाचला असे विचारायचे. काय लोक असतात ना हे एक एक. करकोचा पण येऊन गेला. मुख्य अध्यापक कोचरेकर हो, खूप उंच आणि बारीक आहे ना म्हणून करकोचा. गुरु आहे कुठे? आज इंटरव्ह्यूला गेलेत. कुठे? मिस्टर संगवींच्या कंपनीत. अरे जिसका गॅरंटर इतना स्ट्रॉंग हो उसका काम अच्छा ही होगा ना. गॅरंटर? मिसेस राधिका सुभेदार. पहाड में कही है नौकरी आपकी. तुम्हाला आणि त्या राधिका सुभेदारला पण दाखवून दे की मी माझ्या बळावर मोठी नोकरी मिळवू शकतो. अरे यार, पण गुड फॉर नथिंगने तुझं नाव रेकमेंड केलं, यात वाईट काय आहे? तुला काय वाटलं राधिकाने रेकमेंड नाही केलं तर मला जॉब नाही मिळणार? अगं मी गुरुनाथ सुभेदार आहे. मी माझ्या बळावर एक नाही 10 नोकऱ्या मिळवेन. 10? आम्हाला सांगा दादासाहेब, काय निर्णय घेतलाय त्या कारस्थान्यांचा? अक्का साहेब, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मातोश्रींना भेटल्यावर घ्या. नाही दादासाहेब, निर्णय तुम्हालाच घ्यावा लागणार आहे. तो घेऊच, पण मातोश्रींना भेटल्यावर. राजमातोश्री युवराज शंभूराजे आपल्या भेटीला येत आहेत. जेवढं मला कळतं त्यावरून मला तर नाही वाटत की ते तुम्हाला कधी दगा देईल. पण आमच्या डोळ्यासमोर बोललाय तो. मला तर वाटतंय कुठे तर पाणी मुरतंय. तिने तिच्या प्लॅननुसार तुम्हाला लाईट बिल भरायला लावलं हे पण मला माहित होत. तुम्हाला घराबाहेर काढायचा प्लॅन आहे तिचा. आता कुठं लिंक लागायला लागलं बघ माझ्या. कमीन. एलेंडर चला लई काम बाकी. गुरु आहे कुठे? आज इंटरव्ह्यूला गेलेत. कुठे? मिस्टर संगवींच्या कंपनीत. अरे जिसका गॅरंटर इतना स्ट्रॉंग हो उसका काम अच्छा ही होगा ना. गॅरंटर? मिसेस राधिका सुभेदार. पहाड में कही है नौकरी आपकी. तुम्हाला आणि त्या राधिका सुभेदारला पण दाखवून दे की मी माझ्या बळावर मोठी नोकरी मिळवू शकतो. अरे यार, पण गुड फॉर नथिंगने तुझं नाव रेकमेंड केलं, यात वाईट काय आहे? तुला काय वाटलं राधिकाने रेकमेंड नाही केलं तर मला जॉब नाही मिळणार? अगं मी गुरुनाथ सुभेदार आहे. मी माझ्या बळावर एक नाही 10 नोकऱ्या मिळवेन. 10? आम्हाला सांगा दादासाहेब, काय निर्णय घेतलाय त्या कारस्थान्यांचा? अक्का साहेब, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मातोश्रींना भेटल्यावर घ्या. नाही दादासाहेब, निर्णय तुम्हालाच घ्यावा लागणार आहे. तो घेऊच, पण मातोश्रींना भेटल्यावर. राजमातोश्री युवराज शंभूराजे आपल्या भेटीला येत आहेत. गुरु आहे कुठे? आज इंटरव्ह्यूला गेलेत. कुठे? मिस्टर संगवींच्या कंपनीत. अरे जिसका गॅरंटर इतना स्ट्रॉंग हो उसका काम अच्छा ही होगा ना. गॅरंटर? मिसेस राधिका सुभेदार. पहाड में कही है नौकरी आपकी. तुम्हाला आणि त्या राधिका सुभेदारला पण दाखवून दे की मी माझ्या बळावर मोठी नोकरी मिळवू शकतो. अरे यार, पण गुड फॉर नथिंगने तुझं नाव रेकमेंड केलं, यात वाईट काय आहे? तुला काय वाटलं राधिकाने रेकमेंड नाही केलं तर मला जॉब नाही मिळणार? अगं मी गुरुनाथ सुभेदार आहे. मी माझ्या बळावर एक नाही 10 नोकऱ्या मिळवेन. 10? आम्हाला सांगा दादासाहेब, काय निर्णय घेतलाय त्या कारस्थान्यांचा? अक्का साहेब, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मातोश्रींना भेटल्यावर घ्या. नाही दादासाहेब, निर्णय तुम्हालाच घ्यावा लागणार आहे. तो घेऊच, पण मातोश्रींना भेटल्यावर. राजमातोश्री युवराज शंभूराजे आपल्या भेटीला येत आहेत.